आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध. कॉम्रेड मलाबादे चौकात निषेध नोंदवत निदर्शने. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत यांनी भारतीय सैनिकांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने येथील कॉम्रेड मलाबादे चौकात भागवत यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार निदर्शने करण्यात आली. तसेच भागवत यांनी देशाची व सैनिकांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी संघ आणि भाजप यांनी चालबाजी आणि नेत्यांच्या बेतालपणाबद्दल वक्तव्यांनी जोरदार हल्लाबोल केला. नगर येथे संघाच्या शिबिरामध्ये भागवत यांनी देश संकटात सापडला तर जेथे लष्कराला सैन्य तयार ठेवण्यासाठी 7-8 महिने लागतात तेथे आरएसएसचे स्वयंसेवक 3 दिवसातच प्रदक्षिण घेऊन देशसेवेसाठी सीमेवर लढू शकतील असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्ते कॉम्रेड मलाबादे चौकात एकत्र आले. या ठिकाणी भागवत यांच्यावर टीकेची झोड उठवत निषेध करण्यात आला. जोरदार घोषणाबाजी करीत चौक दणाणून सोडला. भागवत यांचा वादग्रस्त वक्तव्याबद्दल अहमद मुजावर, नगरसेवक शशांक बावसकर, कामगार नेते शामराव कुलकर्णी यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांनी जर भागवत यांना त्यांच्या लढाऊ स्वयंसेवकांवर इतका विश्वास आहे तर त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष कमांडोवर सरकारचा पैसा कशासाठी खर्च केला जात आहे? ज्या वेळेला लष्कराला विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे त्याचवेळी भागवत यांनी केलेले हे वक्तव्य सुरक्षा दलाचे मनोधैर्य खर्ची करणारे आहे. देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांच्या कार्यक्षमतेवर टीका करून त्यांनी भारतीयांचा अवमान केला आहे. त्यासाठी त्यांनी सैनिक व देशवासियांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करतानाच भारतीय सुरक्षा दलाबद्दल असे वक्तव्य करणाऱ्या भागवत यांना मानसिक उपचाराची गरज असल्याचा टोला लगावला. या आंदोलनात शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास गाताडे, पैलवान अमृत भोसले, रामदास कोळी, राजू बोंद्रे, तौफिक मुजावर, महावीर कुरुंदवाडे, सुभाष जाधव, राजाराम बोंगारडे, किरण कटके, बंडोपंत लाड, अरुण निंबाळकर, आनंदा कोरे, नरसिंह पारिक, दत्तात्रय कोनोजे, सुरेश कोल्हापुरे, अनिस मल्हारदार, बापूसो घुले, नारायण दारुकडे, शंकर एसाडे, अजित मनेकर, पंडित जमादार, जमाल नदाब, बाळासो जाधव आदींसह कार्यकारिणी पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज या ठिकाणी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत यांच्या निषेधाचा कार्यक्रम आणि निदर्शन करण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केला. माझ्या आधीचे वक्ते आदरणीय आम्हा साहेबांनी सगळी पार्श्वभूमी आपल्याला सांगितली. मी आपल्याला आठवण करून देतो की गेल्या 1.5 वर्षापूर्वी पंढरपूरचे एक आमदार प्रशांत परिचारक जे अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचं सैन्य दलाचं सैनिकांचा अपमान करणार अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी एका जाहीर सभेमध्ये केलं होतं. त्यावेळी आपण असाच निषेधाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला होता. देशाच्या सीमेवर व ती बांगलादेशची सीमा असेल, चीनची सीमा असेल, यांचाच कार्यकर्ता त्यांना गांधी सर्व समावेशक अशा पद्धतीचं धोरण आणतायत, गांधी सर्वांना घेऊन बरोबर जात आहेत असं म्हटल्यावर त्यांचा खून केला. इंदिरा गांधींचा खून या प्रवृत्तीनेच केला आणि राजीव गांधींची हत्या देखील याच प्रवृत्तीने केली. या सगळ्याच्या यांचं देशाबद्दलचं धोरण काय? देशाबद्दलचं प्रेम काळी टोपी खाकी चड्डी चले जाओ, काळी टोपी खाकी चड्डी चले जाओ, मुर्दाबाद मुर्दाबाद, मोहन भागवत मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, मोहन भागवत मुर्दाबाद, हा 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 हा, मोहन भागवत हाय हाय, मोहन भागवत करायचं काय? मोहन भागवत करायचं काय? आली डोकं वर पाय. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.